अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। कोदोली गावातील ग्रामस्थांना शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, जलसंवर्धन, वृक्ष संवर्धन यासह इतर मूलभूत सोयी सुविधा पूर्णपणे मिळाव्यात यासाठी गावातील सेवानिवृत्त शिक्षक व्हीपी पाटील सर यांनी त्यांच्या ममता प्रतिष्ठानाच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मार्ट विलेज ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याचे ठरवले आहे। आणि या दृष्टीने त्यांनी स्मार्ट विलेज सहविचार सभेचे आयोजन नुकतेच कोदोली येथे केले होते। या सहविचार सभेला मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। पाहूया कोदोली गावात संपन्न झालेल्या या सहविचार सभेचा हा स्पेशल रिपोर्ट। एक माताऱ्याच्या मंडळाने सोडून देते महाराजांना मनात पटत नव्हतं। पण पुढे काय झालं, राजाने गिरी नायकांना सांगितलं की याला गडावर जाऊ द्या, गडावर जाऊ। त्यांच्या मागचा हेतू महाराजांनाच नाही, कशासाठी स्मरण खंडूच्या मोठ्या गुन्ह्यास शिवन हुकुम केला शिपयास शिवबाने हुकुम तो किरण बघा शिपयाला पकडा रे पकड पकड बाजा करा कलम हात पायास वार्ताची नाही का राजने पाळले नाही शब्दास रागने येणे केले गडास स्वरात बोलले शिव राजाला बोलले गणपती झाली काशी केली खंडोला काशी शांत भाषेने शिवाजी राज बोलले तुमच्या भीडे खातीर जीवे खंडोस नाही मारिली ज्या हाते तलवार धरिली ज्या पायाने चालला क्षमेस पात्र नावता केले कलम हात पायाला असे काय म्हणाल जनता विश्व नाही राहणार तसे वागले क्षमा इथे की मिळते मला अशा राजाला सांगा किंमत काय उरते विचार शिवचा लाख मोलाचा स्वराज्यासाठी दूरदृष्टीचा शिक्षा देणे सोडू नये गुन्हेगाराला नायकाचा तो राग मावळला आणि या भरल्या बरोबर महाराजांनी महाराजांनी सांगितलं माझ्या गावाच्या
जाती धर्माचा माणूस जर असा गुन्हा केलेस तर त्याला क्षमा नाही करणार आहे. माझा पोटचा रक्ताचा नाचाचा जरी असला तरी मी त्याला क्षमा करणार नाही. संपला धर्म दरबार हर हर महादेव की जय. बोले कुलभूषण की जय. बोले शिव छत्रपति की जय. पचरतन नगर देवळ आहे आमचे गाव. नगर देवळ्याचा जिल्हा जळगाव. गादशाही शिवाजी रावजी. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व शिवप्रेमी बंधू भगिनींनो आणि नागरिक बंधूंनो, मी बालपणापासून चढवळे आहे आणि विद्रोही आहे आणि म्हणून जे मला आवडत नाही ते मी ताबडतोब सोडून देतो. आणि नोकरीचाही राजीनामा दिला, राजकारणाचाही संन्यास घेतला. पोपटरावांचे जुने सहकारी आहेत आणि मला कुठेतरी एक वेगळी दिशा आणि म्हणून विचार थोडंसं बरकटही होतो. बरकट कधी का राजकारणात वाटायचं होतं, आमदार व्हावं, आमदार होण्याचं असं स्वप्न होतं. फक्त जामनेरचा आमदार नाही तर हिंदुस्थानातला आदर्श आमदार व्हावा. परंतु गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे की भगवान जो भी कुछ करता है भलाई के लिए करता है. परमेश्वरानं सांगितलं बेटा तू इकडे फिट नाही आहे, तू तिकडे जा, तुझं काम तिकडे आहे. आणि म्हणून राजकारणही सोडलं, शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाचं कार्य केलं. मी सांगितलं की मला डॉक्टर व्हायचं होतं, आधी डॉक्टर होऊ शकलो नाही, वकील व्हायचं होतं. एक वर्ष वकिलीचं वर्ष तिथे घालवलं, वकील होऊ शकलो नाही. नंतर राजकारणात पडलो, आमदार स्वप्न होतं, आमदार होऊ शकलो नाही. परंतु माझ्या आदरणीय वडिलांचं स्वप्न होतं, बेटा मी तुला चांगला शिक्षक बनवेल. आणि माझ्या वडिलांचं स्वप्न मात्र मी पूर्ण केलं, एक चांगला शिक्षक बनलो. मला संकल्पना मी बऱ्याच वर्ष पाहतो. पोपटराव शिवाजीराव मी बघतोय की लोकांना एक खोटं प्रेम तयार झालेले आहेत. शिवाजी महाराजाचा पुतळा, त्याचा जय जयकार, हार अर्पण करणे, ते करणे, आणि वागताना मात्र एक टक्काही शिवाजी त्यांच्यामध्ये नसतो. मी वेगळं ठरवले आहेत की मी ते काहीच करणार नाहीत. मी शिवाजीच्या पुतळ्याला हार पण अर्पण करणार नाही, जय भवानी जय शिवाजी म्हणणार नाहीत. परंतु शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेला मार्ग मी माझ्या जीवनामध्ये आचरणार. आणि म्हणून हेच मी ठरवलं आहे. मग ते शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर. आणि म्हणून यांना खरं, यांना आपण मानतो की नाही मानतो, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये त्यांचे हे जे संस्कार आहेत ते अंगीकारणार. शिवाजी महाराज कोण होते? शिवाजी महाराज हे हिंदूंचे नव्हते राजे, ते सर्वांचे होते. साई, माई, कोई, भोई, मुस्लिम काय असतील नसतील त्यांचे ते राजे होते. आणि मग या राजांनी सर्वांवर प्रेम केलं. त्या राजानं असं म्हटलेलं होतं की रेतेच्या भाजीच्या देठाला जरी कोणी हात लावला तर मी त्याचे हात छाटून टाकेल, असा तो आदर्श राजा होता. आपण यांना सीमित करून टाकलं. आणि म्हणून एक छोटंसं स्वप्न, टी व्हीला मी बघतो पोपटराव की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार. आघाडी सरकारने घोषणा केली, आपल्या सरकारने घोषणा केली, आता काहीतरी 24 ऑक्टोबरला काहीतरी आहे, सुरुवात होणार आहे. 3,500 कोटी रुपये खर्च करणार आहेत. लोक जातील, बघतील, काय असेल नसेल ते पैसा जातो काय होत. आणि म्हणून मी असं ठरवलं की आपण बॉम्बेला एवढं मोठं 3,500 कोटीचं, त्यापेक्षा जे आपल्याला आपल्या गावात शक्य आहेत ते स्मारक नाही. तर या गावामध्ये हे तुम्ही शाळा बघता आहात, ही शाळा आम्ही चांगल्या प्रकारची सुसज्ज अशी शाळा केली. माझी सून सध्या इथे बी जे पीची लोकनियुक्त
सरपंच आहे, तिला आमच्या गुरुजी लोकांनी सांगितलं की आम्हाला हे पाहिजे, त्यांनी सांगितलं आंधळा मागतो एक डोळा, त्यांनी दिले दोन डोळे, 3.5-4 लाख रुपये या ठिकाणी या शाळा सुंदर त्याच्यावर खर्च करून टाकल्या. आणि ही जी शाळा आहे ही शाळा फक्त दिसायला सुंदर नाहीत, तर पोपटरावांनी बघितलं की तिथे डिजिटल रूम आहेत आणि माझे जे विद्यार्थी आहेत तिथले, आमचे जे शिक्षक आहेत या ठिकाणी शिक्षक वृंद, तर यांनी या शाळेचं अंतरंगसुद्धा सुंदर केलेलं आहे. आणि माझे विद्यार्थी आहेत गरीबाचे झोपडपट्टीतले पोरं आहेत, ते इंग्लिशमध्ये बोलतात, ते भाषण देतात. अजून बऱ्याच लोकांना भाषण म्हटलं की ते म्हणतात ते सोडून बोला, चट्टी आमची थरथर कापते, परंतु आमचे विद्यार्थी या ठिकाणी भाषण देतात, चांगल्या प्रकारचं बोलतात. आणि म्हणून सर्वांगीण विकास करायचा असेल, मेरा देश मेरा गाव, ही शाळा सुंदर राहील. तिथे शेजारी जी पडीत मोसाड जगीन 1.5 एकर जागा आहेत, या ठिकाणी अत्यंत सुंदर, तिथे जामनेर शहरामध्ये सुद्धा गार्डन नसेल असं गार्डन या ठिकाणी राहील. एक चांगली व्यायामशाळा राहील, इथे एक वाचनालय राहील, इथे एक चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं मंगल कार्यालय राहील, इथले रस्ते प्युअर ब्लॉकने अत्यंत सुंदर दिसतील, इथली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अत्यंत चांगली राहील. म्हणून चांगलं विकसित गाव हे मी विकसित करून हे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना मी समर्पित करणार आहे. आज माझे मार्गदर्शक माननीय व्ही पी पाटील सरांनी एक वेगळी संकल्पना या खानदेशात या महाराष्ट्रात राबवण्यास ठरवलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला आज विशेष करून माननीय सभापती साहेब भोळे साहेब आलेले आहेत, माननीय गसा सोसायटी चेअरमन मनोजदादा पाटील आहेत या विचारपीठावर, आणि आपण सगळी मान्यवर मंडळी या सगळ्या माता भगिनी आज एक नवीन संकल्पना घेऊन सर आल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराजांकी म्हटल्यावर आपल्या तोंडात जय येतं. सरांनी सांगितलं की आम्हाला केवळ जय जयकार करायचं नाही आहे, आम्ही नेहमी विचार करतो, मी तरी विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या आजूबाजूची ओसाड जमीन सोन्याच्या नांगरानं कशासाठी नांगरली, अत्यंत उद्ध्वस्त परिसर यावं त्यांना, आम्हाला लुटावं, आमची प्रतिष्ठा गमावी, आम्हाला उद्ध्वस्त करावं, पिकं उद्ध्वस्त, अशा वातावरणामध्ये आमच्या राजांनी छत्रपती शिवाजी राजांनी तीच पुण्याच्या आजूबाजू ओसाड जमीन जिजाऊ माँसाहेबांच्या प्रेरणेतून सोन्याच्या नांगरानं नांगरण्यामागचं कारण होतं की मी या मातीला प्रतिष्ठा दिली, सोन्याच्या नांगरानं नांगरलं तर या मातीला प्रतिष्ठा मिळेल आणि आपोआप लोक श्रम करायला लागतील, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि पाहता पाहता आपण या देशाचा इतिहास शिवाजी राजांचा इतिहास पाहिला की आपोआप माणसं उभी राहिली, समृद्धता आली, श्रीमंती आली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्वराज्यासाठी मरण्याची तयारी निर्माण झाली. हे काम करण्याचं काम छत्रपती शिवाजीराजांनी केलं. आम्हाला शिवाजीराजे कोणते शिवाजीराजे पाहिजे? शिवाजीराजांनी अनेक किल्ले जिंकले, अफजलखानाचा कोथळा काढला असेल, शाहिस्तेखानाची बोतं तोडली असेल, परंतु शिवाजीराजांनी पहिलं काम केलं ते सर्वसामान्य माणूस उभा करण्याचं काम केलं, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलेलं आहे. एक सामान्य माणूस माणसाने ठरवलं तर काही होऊ शकतं. माझी 1-5-7 महिन्यापूर्वी सरांसोबत चर्चा झाली की आपल्याला असं करायचं, म्हणलं सर ही संकल्पना, ही आदर्श संकल्पना प्रत्येक घरात गेली पाहिजे. आमचा शिवाजी महाराज केवळ जयंती निमित्त आम्ही फक्त शिवाजी महाराज की जय म्हणता कामा नाही, शिवाजी महाराज की जय म्हणायचा असेल तर या कोदोलीचा सर्वसामान्य ही एखादी मुलगी ही जगाच्या पातळीवर सर्वोत्कृष्ट असली पाहिजे, तर शिवाजी महाराजांची जय म्हणायचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही शिक्षणाचा विचार करतो. बंधूंनो, पुस्तक हे माणसाचं मस्तक संपन्न करतं आणि संपन्न मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही. सरांनी पहिलं काम केलं, त्या ताईंनी तिथं ही शाळा सुंदर केली. सरांनी सांगितलं ही केवळ शाळा सुंदर केली नाही तर ही शाळा डिजिटल केली. आज परिस्थिती अशी आहे की आता लागलेला शोध 5 मिनिटात शिळा होतोय. या जगाच्या स्पर्धेत कोदोली गाव गेलं पाहिजे हे स्वप्न घेऊन एक माणूस राहतो. मित्र, माणसं अशीच घडतात का? 1000 विचार डोळ्यासमोर ठेवला तर त्याच्यातलं मर्म निश्चित प्रकारे आपल्याला कळेल. व्ही पी पाटील सरांच्या आई वेळे होत्यात का? यांचं नाव विश्वनाथ ठेवलं. हे विश्वची माझे घर ही संकल्पना कदाचित जन्मल्याबरोबर आईला कदाचित कळालं की माझा हा विश्वनाथ
भविष्यात या गावाचं, या तालुक्याचं, या शहराचं रूप पालटू शकेल हे आईला कदाचित कळालं, म्हणून व्ही पी पाटील सरांचं नाव कदाचित आईंनी विश्वनाथ ठेवलं. आज त्यांची प्रस्तावना ऐकत असताना त्यांचा जीवनपट कशा कशा पद्धतीने घडत आला, पोपट तात्या त्यांचे जुने सहकारी आहेत. एक शिक्षकी पेशात सेवा करत असताना समाजसेवेचं व्रत अंगीकारून या गावाचं मी काहीतरी देणं लागतं हा विचार सरांनी डोळ्यासमोर ठेवला. माझा गावातला सर्वसामान्य नागरिक हा कुठेतरी पुढे गेला पाहिजे, माझा सर्वसामान्य गरिबातला विद्यार्थी हा कुठेतरी उमलला पाहिजे. आज जसं ते सांगतात, आपण जसं बाहेर सांगतो की माझ्या तालुक्याचे गिरीश भाऊ आज राज्याचे सर्व मंत्री आहेत, हे सांगताना जेव्हा तुम्हा आम्हाला कुठेतरी मनाचा आनंद निर्माण होत असतो, तेव्हा ह्या गावाचं कुतूहल सांगताना व्ही पी पाटील सरांना आनंद होत नसेल का? जेव्हा त्यांनी माझ्याशी फोनवर तात्या संपर्क साधला, तुम्हाला माझ्या या छोट्याशा गावात कार्यक्रमाला यायचं आहे, मलाही थोडं वेगळं वाटलं, कारण की व्ही पी पाटील सरांचं माझं गेट टुगेदर हे कशा कार्यक्रमाच्या निमित्ताने झालं होतं, परंतु त्यांनी बोलवलं आणि मलाही मनापासूनचा आनंद वाटला की अशा चांगल्या विचारांच्या लोकांबरोबर आपणही सहवासात येतो, आपणही चांगलं काम करण्याची उमेद मनामध्ये बाळगावी अशी भावना जेव्हा मनामध्ये निर्माण होत असते, तेव्हा कुठे अशोक शिंदे सरांसारखे कर्तृत्ववान माणसं समाजामध्ये निर्माण होत असतात की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ते घडवलं गेलं पाहिजे, ही भूमिका त्यांच्या डोळ्यासमोर येत असते आणि ते निश्चित प्रकारे आपण आत्मसात कराल, सहकार्य कराल अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने तात्या आपण त्यांच्याकडनं व्यक्त करूया. जे लोक इतिहासामध्ये वावरतात आणि कुठल्या परिस्थितीत कसं पुढं आलो याचा आनंद मानतात, ते लोक भविष्य कधीच घडवू शकत नाही, परंतु ते सर्व भविष्य बाजूला ठेवून माझ्या सर्वसामान्य नागरिकातल्या मनातली भावना व्ही पी पाटील सरांनी ओळखली आणि आज त्या या गावाला गतवैभवापर्यंत नेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, याच्यासारखं दुसरं मोठं भाग्य या गावाला कधीही असू शकत नाही. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तात्यासाहेब येताना आपल्याला खरोखर मनापासूनचा आनंद वाटला असेल. जसा घडणारा असावा लागतो तसा घडविणाराही असावा लागतो. स्मार्ट व्हिलेज हे इंग्रजीमध्ये, म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज सुंदर गाव या संकल्पनेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय शिक्षण सभापती जिल्हा परिषद जळगाव पोपट भोळे, आदरणीय शिवाजी ब्रिगेडचे अशोक शिंदे साहेब, गस सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय नेरकर आबा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय आमचे मोठे बंधू खोडपे सर, धनवडचे ईश्वर पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी धनके साहेब, दीपक पाटील, संजय पाटील, सटाले सर आणि उपस्थित असलेले स्टेजवरील काही मान्यवर, शिवाजी पाटील आणि उपस्थित असलेले गावातले सर्व बंधू आणि भगिनी. आता माझ्या अगोदर दोघं वक्त्यांनी सुंदर असं वर्णन आणि माहिती आपल्यासमोर दिली. त्यांच्या भाषणामुळे मला तर त्यांनी जास्त विषय ठेवले नाही, परंतु मी दोन तीन विषयांना हात घालतो की व्ही पी पाटील सरांची जी संकल्पना आहे, शिवाजी महाराजांचं सुंदर असं त्यांच्या विचारांचं गाव तयार करायचं, जर सर्व नागरिकांनी पाटील सरांना मदत केली, कारण आता गावाचे प्रथम नागरिक त्यांच्या घरातच आहेत, परंतु त्याच्यापेक्षाही गावातल्या सर्वसामान्य
जनतेने जर त्यांना सहकार्य केलं तर आपलं गाव शिवाजी महाराजांच्या विचारांचं गाव, रयतेचं राज्य तयार होईल. आणि ज्या ठिकाणी असे विचार असतील त्यावेळेस त्या गावामध्ये अन्याय, अत्याचार, जातीय व्यवस्था ह्या होणार नाहीत आणि व्यसनमुक्ती हे गाव जो होईल. सर्वात महत्त्वाचं दोन तीन घटक आहेत. जर समाजाला पुढे न्यायचं असेल, आपण कितीही विचार मांडले तर पहिला घटक आहे तो आपल्या गावातले लहान मुलांचं शिक्षण. कारण आपण कितीही सांगितलं की त्यांनी ठरवलं की आपण वयस्कर माणसांना फार शिकू, परंतु ते का अल्प काळ राहतील आणि ते निघून जातील. परंतु जी गावातली पहिली पिढी आहे ती जर घडली तर आपल्याला जास्त ताकद लावण्याची वेळ येणार नाही. कारण लहान मुलांना जर शिकवलं तसं अनुकरण करतात आणि त्यानुसार गावातला सर्व कारोबार बदलतो. म्हणून सरांनी सर्वात पहिल्यांदा गावाची जी शाळा आहे ती डिजिटल केली. यामुळे मी सरांचे पहिल्यांदा आभार मानतो. कारण आपण बघतो की प्रत्येक लहान मुलाला जर शिकवलं व्यवस्थित तर त्याची जर तो मोठा झाला म्हणजे त्याची पिढी बदलेल. त्याच्यासाठी तुम्हाला फारसं काही करावं लागणार नाही. आपण जर आपल्या मुलासाठी शेती घेऊन दिली, भरपूर काही पैसा कमवला, तो केव्हाही नाहीसा होऊ शकतो. परंतु विद्या जर एक वेळेस तुम्हाला आत्मसात झाली तर ती कितीही काहीही झालं तरी माणूस गमवू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा आपल्या गावाची शाळा त्यांनी सुंदर डिजिटल केली, छान केली. याच्याबद्दल मी गावातले प्रतिनिधी आणि ग्रामस्थांचं आणि पाटील सरांचं अभिनंदन करतो. दुसरं गाव की गावाला व्यसनमुक्त केलं पाहिजे. तुम्ही गावात गार्डन केलं, सर्व केलं, ठीक आहे, ते बाह्य अंग होईल. परंतु आता आपण बघतोय की खेड्यामध्ये सर्वात जास्त व्यसनाधीन झालेले मुलं आहेत. बऱ्याच गावांमध्ये असं दिसतं की मुलांचे लग्न होत नाही. आपण फक्त म्हणतो की मुलगा घरी म्हणून लग्न होत नाही, परंतु त्याचे अनेक कारणं आहेत. तर पहिलं कारण हे सुद्धा असू शकतं की गावातील व्यसन कुठले असतील ते तुम्ही बघा. कारण व्यसनाधीनता ही गेली पाहिजे. कारण त्याच्याशिवाय आपण गाव घडवू शकत नाही, जीवन लोकांचं उज्ज्वल करू शकत नाही. याच्यामुळे दुसरा मुद्दा आहे की व्यसनाधीनता. आणि तिसरा आहे गाडगेबाबांनी जे पूर्वीपासून सांगितलं परंतु आता ते आपल्याला कळायला लागलं, तो विषय आहे स्वच्छता. गाडगेबाबांनी फार पूर्वीपासून आपल्याला सांगितलं की स्वच्छता करा, परंतु आजपर्यंत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता आपल्याला कुठं स्वच्छतेची आवश्यकता भासायला लागली. म्हणून गावसुद्धा स्वच्छ झालं पाहिजे. ज्यावेळेस गाव स्वच्छ होईल, सर्व लोक परिश्रम करतील, त्यावेळेस आपले विचारसुद्धा स्वच्छ होतील. आपण बघतो की आपण आपल्या घरात पुढचा कचरा दुसऱ्याच्या घरापुढे टाकतो. आपले विचार स्वच्छ आहेत का? आपण आपलं घर स्वच्छ करतो, आपली जागा स्वच्छ करतो आणि दुसऱ्याची खराब करतो. हे योग्य आहे का? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गाव स्वच्छ कराल त्या गाव स्वच्छ करताना तुमचे विचारसुद्धा स्वच्छ झाले पाहिजे. आणि विचार जर स्वच्छ झाले तर पाटील सरांची जी संकल्पना आहे ती मूर्तमेळ व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून माझे हे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत की शाळा, व्यसनाधीनता, गाव स्वच्छता. आणि दुसरा मुद्दा आहे जे वडीलधारे आहेत त्यांचा मान सन्मान. कारण हे आपण एक लक्षात घेत नाही आहे की आपणही काही दिवसाने म्हातारे होणार आहे. आपल्याला असं वाटतं की आपण आज तरुण आहे, आपले आई वडील बिचारे घरी, आपण त्यांचा मान सन्मान करत नाही. किंवा त्यांनी चांगला जो उपदेश दिलेला आहे, काही माहिती आपल्याला सांगितलं, आपण म्हणतो मला समजलं, तुला काय समजतं. परंतु आपण तोसुद्धा विचार गावात ठेवला पाहिजे की वडीलधाऱ्यांचा मान सन्मान आपणसुद्धा ठेवला पाहिजे. ह्या प्रथा जर आपण चालू केल्या तर नक्की असं मला वाटतं की शिवाजी महाराजांचे विचार आपण आत्मसात केले, अशा जर गोष्टी घडल्या तर नक्कीच कोदोली गाव जामनेर तालुक्यात पुढं राहिल्याशिवाय राहणार नाही. आमच्या नेरकराबांनी सांगितलं की शिक्षणाबाबतीत जामनेर आजही नंबर 1 वरती आहे. आमचे विस्तार अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे की कॉपीमुक्त तालुका जर जळगाव जिल्ह्यात कुठला असेल तर तो जामनेर तालुका आहे. माझ्या स्वतःच्या 17 शाळा आहेत, माझ्याकडे 11,000 विद्यार्थी आहेत, 219 कर्मचारी आहेत. मी सुद्धा आता जामनेर तालुक्यात नांदऱ्याला माझी शाळा आहे, नांदऱ्याची शाळा मी ओव्हरटेक केली. पण मला जळगाव जिल्ह्यात लक्षात आलं की जर आम्ही ज्यावेळेस SSC बोर्डाच्या मिटिंगला असतो त्यावेळेस असं कधी होत नाही
की जामनेर बाबत विचार करावा बैठक व्यवस्थेचा किंवा कुठला स्क्वॉडचा विचार असा येत नाही, कारण जामनेरचं नाव पहिल्यापासून चांगल्या स्थितीत आहे. फक्त आता एवढी गरज आहे की त्याला टिकवून ठेवणं. कुठेतरी त्याला उदी लागल्यासारखं होतंय, म्हणजे उदी म्हटलं म्हणजे त्याला तुमच्या कीड लागण्यासारखं होतंय, ते कुठेतरी बंद झालं पाहिजे. आणि हीच परंपरा आपण जर कायम ठेवली तर व्ही पी पाटील सर, तुम्ही सांगितलं की अनेक विद्यार्थी मोठे झाले, ते तर झाले, आता तुम्हाला विद्यार्थी नाही मोठे करायचे. तुमचं गाव, तुमचा समाज, तुमच्या गावातल्या सर्व गरीब लोक, सर्व जनसामान्य, कारण शिवाजी महाराज हे बारा बलुतेदारांचे राजे होते, म्हणून आपला विचार सुद्धा तेवढा मोठा असला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण गावाचं सुंदर गाव ही संकल्पना तुम्ही केली, तर माझा स्वामी समर्थ ग्रुप गस सोसायटी हा तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला जेव्हा आमची मदत पडेल आम्ही नक्कीच तुम्हाला मदतीचा हात नक्कीच देऊ. आणि पुन्हा हे सर्व झाल्यावर आम्हाला बोलवा असा मी आशावाद व्यक्त करतो. आणि तुमच्या सुंदर गावासाठी सुंदर अशा शुभेच्छा देतो की लवकर तुमच्या विचार जे आहेत ते सातत्यात यावं किंवा दिसावं, आणि असं गाव तयार व्हावं की लोकांना हेवा वाटेल की आपण जरा कोदोलीला जाऊन या, आपलं गाव कसं करायचं आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. आणि मी तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसं मी पण गोंदेगाव ह्या कोदोलीसारख्या छोट्या गावातला एका शेतकऱ्याचा मुलगा, मी कुठल्या जातीचा याला महत्त्व नसून मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. आणि खुडपे सरांबरोबर, व्ही पी पाटील सरांबरोबर मी तरुण वयात एका राजकीय पक्षाचं पण काम केलं आहे. आणि हे सर्व करत असताना जे विचार व्ही पी पाटील सरांचे माझ्या डोक्यात आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व्ही पी पाटील सर आणि खुडपे सर यांच्या डोक्यात आहेत, आणि त्यांच्या वागणुकीचे विचार माझ्या डोक्यात आहे. आणि हे सर्व करत असताना मी तरी कुठेतरी प्रेरित होऊन माझी स्वतःची थोडीशी मी वल्गना करत नाही, पण माझी थोडासा परिचय देतो. इथे बरेच लोक मला ओळखतात. पण मी पण एक शाळेची स्थापना केली, स्वातंत्र्यवीर सावरकर बौद्धेशीय संस्था गुरुकुल प्रतिष्ठान म्हणून. आजही माझ्या शाळेमध्ये 900 विद्यार्थी आहेत. दनके साहेबांनाही माहिती आहे माझ्या 2 शाळा आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी 2006 ज्यावेळेस गेलो तेव्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ज्यावेळेस माझी मिसेस लढली, त्यावेळेस आम्ही सुद्धा त्या आमच्या मतदारसंघात ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस आमच्याही डोक्यात ही कल्पना आली की आपण जगाच्या खूप मागे आहोत, खूप मागे आहोत सर. आजही महाराष्ट्र सुद्धा जगाच्या, मला राजकीय बोलायचं नाही, वस्तुस्थिती मी आपल्या समोर मांडतोय. त्यावेळेस आमच्या मनात, माझ्या पत्नीच्या आणि माझ्या मनात कल्पना आली की 5वीच्या 7वीच्या 8वीच्या विद्यार्थ्याला स्वतःचं नाव लिहिता येत नाही मराठीतून, इंग्रजीची ती गोष्टच सोडा, हा देश कुठे जाणार. पहिल्या सरकारने 8वीपर्यंत पास करण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच माशी शिंकली. बेसिक नॉलेज जर विद्यार्थ्याला मिळालं नाही तर स्वच्छता, ग्रामस्वच्छता, देशप्रेम, इतिहास, माझ्या देवताचा इतिहास, छत्रपतींचा इतिहास, हा जर त्याला 8वीपर्यंत जर कळाला नाही, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं अक्षर जर का आपल्या पाठीवर लिहिलं नाही, तर मला असं वाटतं याच्यासारखं दुर्भाग्य कुठलंच नसेल. परंतु आत्ताच्या सरकारने तो निर्णय बदलत आहे, आनंदाची गोष्ट, अभिनंदन आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत मी काहीच एक शब्द बोलणार नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अद्यदैवत मानलेले छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानेच मी आज आणि आपण इथे आहोत याची जाणीव मला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर एक रात्र काय 8 दिवस आपल्याला बोलावं इतका अपूर्ण पडेल मी. छत्रपती शिवाजी महाराज इज द मॅनेजमेंट गुरु हे जे त्यांचं पुस्तक आहे, जगाच्या पाठीवर आज सुद्धा लाखो प्रति विकल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक निर्णय सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक किल्ला ज्यावेळेस घेतला
प्रत्येक वेळेस त्यांनी कुठला माणूस भीमा लोहार कुठे पाहिजे, नेताजी पालकरांना काय कामगिरी, प्रतापराव गुजर कुठे गेले पाहिजे, बाजीप्रभू देशपांडेंनी काय केलं पाहिजे, छत्रपतींजवळ ज्या 12 जातींना त्यांनी जवळ केलं पण त्यांनी कधी जातीवाद केला नाही, धर्मवाद केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व प्रकारचे लोक होते आणि सर्व प्रकारच्या लोकांनी या स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं. अशा महान योद्ध्याला नतमस्तक होऊन मी फक्त एवढंच सांगू इच्छितो, इतिहास जर नाही वाचला तर वर्तमान धोक्यात भविष्याचा तर अंधारातच राहील. सर, माझी एक संकल्पना आहे की जरी डिजिटल आणि व्हॉट्सअपचा जमाना असला तरी छत्रपती शिवरायांचे विचार मांडण्याची वेळ परत ह्या आपल्या मराठी माणसांसमोर, या माया बहिणींसमोर मांडण्याची वेळ आलेली आहे. आणि अशा या सुवर्ण अक्षरात लिहिणाऱ्या हा तुमच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना व गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे मी शुभेच्छा देतो. सुखंदर जबाना फ्री, शिरोज के नाम से जिसने जबान की ताकत दी और हमें एक दूसरे के साथ अपने दिल के जज्बात के रास्ते जबान के माध्यम से खोलकर एक दूसरे को अपने अंदर की बात बताने की कोशिश की. आदरणीय व्यासपीठ आणि माझे आदर्श स्थान व्ही पी पाटील साहेब, आपण मला इथं बोलवलं आणि इथं बोलावून 2 मिनटं आपल्या समक्ष माझ्या आतली जी खतखत आहे ती बोलून दाखवण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपने जो संकल्पना यहाँ पर हमारे सामने मांडी है, पेश की है, मैं ये कहना चाहता हूँ कि आज जितने लोग यहाँ आए हैं वो सब भी करेंगे, लेकिन मैं अपने तरफ से कहता हूँ कि ये चीज़ जो मैंने देखी है, अब हमारा काम है कि हम इसको देश के कोने कोने तक पहुँचाएँ, जहाँ हम रहते हैं वहाँ तक लेकर जाएँ. अगर ये वाकई में सच्ची है, अगर ये अच्छी है, अगर ये सही है, अगर ये इस काबिल है कि इससे इंसानियत का फ़ायदा होता है और इंसानियत में इसकी वजह से एक नया सवेरा निकलता है, तो हमारे लिए ये ज़रूरी है कि हम अपनी सलाहियतें, अपने अंदर जो कुछ अच्छाइयां हैं वो इसमें लगा करके और इसको और ज़्यादा आगे लेके जाने की कोशिश करेंगे. यही इस कामयाबी की, यही इस प्रोग्राम की, इस मिशन की, इस सिस्टम को जिसको आपने इस्टेब्लिश किया है, इसकी कामयाबी की दलील है. मैं ये कहना चाहता हूँ कि हम आज एक ऐसे हालात, एक ऐसे दौर से गुजर रहे हैं कि जहाँ पर नॉलेज तो बहुत है लेकिन वो नॉलेज सिर्फ एक पैकेजिंग की हद तक है. नॉलेज, विद्या, उर्दू में, अरबी में, फारसी में जिसे इल्म कहते हैं, ये किसी पैकेजिंग का, ये किसी चोले का नाम नहीं है, ये एक कैरेक्टर घड़ने का नाम है, एक किरदार बनाने के नाम है. नॉलेज आने के बाद विद्या या आप जो भी उसको कहते हैं, ये आ जाने के बाद इंसान का किरदार बदल जाना चाहिए, उसका आचरण बदल जाना चाहिए. और ये चीज़ आज हमारे अंदर दुर्देव से, बदकिस्मती से, किसी भी पार्टी में ऐसे लोग मौजूद हैं राजनीतिक पार्टी में कि जिन्होंने अपने फायदे के लिए ऐसे कैरेक्टर्स जो है तो ख़त्म करना शुरू कर दिए और मूड जो बेसिक जो हमारी प्रॉब्लम्स है उस प्रॉब्लम पर बात करने के बजाय इन्होंने अपने राजनीतिक फायदे के लिए ऐसे ऐसे सिस्टम्स लाने की कोशिश की है जिसकी वजह से आज हमारा माशरा, हमारा समाज जिसका जो हमारे सामने है वो हमारे ही काम का नहीं रहा, ऐसा हो गया. अभी जितने भी वक्तागण आए उनकी सारी बातों के अंदर ये बात मौजूद थी क्या, जैसे अभी जो गोसा सोसाइटी के जो अध्यक्ष हैं, नाम मैं भूल रहा हूँ, उन्होंने बताया कि हमारे बुजुर्गों का आदर्श, बुजुर्गों का जो है तो हमारे वडीलधारी माणसांच ते रेस्पेक्ट करत नहीं, त्यांना ये देत नहीं, सम्मान देत नहीं, तो ये कैसे हो रहा है? जब हमारी उम्र के अंदर जब हम किसी के ऊपर, किसी के लेकर चलने वाले होते हैं, जब हमारे बच्चों को हम जो है तो आदर्श नहीं सिखाते हैं तो आगे चल के वो बच्चे वही हमें रिपे करने वाले हैं. अगर ये चीज़ हम आज समझ लें कि आज अगर हम अपने बच्चों को नया आदर्श देने के लिए, उनका नया आने वाली पीढ़ी को जो है तो संस्कार बाकी रखने के लिए अगर हम ये उनको नई तालीम देंगे, अच्छी शिक्षा देंगे, सही जो इंसाफ है, अदल है, न्याय है,
ये चीज अगर उनको सिखाएंगे तब जाकर के जो है तो उनमें हमदर्दी के जज्बे बाकी रहेंगे। छत्रपति शिवाजी महाराज स्मार्ट विलेज या विषया अंतर्गत एक छान असा कार्यक्रम आपण आयोजित केला। या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी अतिशय सुंदर विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मांडलेत असे अशोकरावजी शिंदे, आपल्या गसचे चेअरमन माननीय विलासरावजी नेरकर, ज्यांनी अतिशय चांगल्या संस्था चालवतायत, चालवण्याचा प्रयत्न चांगल्या मनापासून करतायत, असे मनोजदादा, शिक्षण क्षेत्रातले अतिशय चांगले अधिकारी सहकारी माननीय धनके सर, ईश्वरजी पाटील, ज्यांनी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय उत्तुंग असे पवाडे आपल्या समोर सादर केले, ज्यांना राज्य पुरस्कार मिळालेला आहे, आमचे सहकारी माननीय शिवाजीराव पाटील साहेब, दुसरे पहाधीचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय शिवाजीराव पाटील, आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय विजयानंदजी कुलकर्णी, ज्यांनी आपल्या समोर आता चांगलं मनोगत व्यक्त केलं, अश्वजी पटेल, आमचे सहकारी आपल्या सिनेटचे सदस्य व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय दीपक पाटील, अमृतजी पाटील, अर्जुनजी कोळी वाक्सर, किरणदादा पाटील, संजय पाटील, लहासे सर, मोहन पाटील, जितेंद्र पाटील, आमच्या जिल्हा परिषदेच्या सहकारी ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगले विचार मांडण्याचा प्रयत्न करतात, असे माननीय प्रमिलाताई, ज्यांनी हा पूर्ण जिल्हा मागच्या जिल्हा अध्यक्षांकडे घडवला गेलाय, एक संस्कारातून ज्यांनी हा जिल्हा घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि 2.5 वर्ष अतिशय सुंदर आदर्श काम ज्यांनी जिल्हा परिषदेचं केलेलं आहे, असे आमचे सहकारी माननीय दिलीप दादा, आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व, रोज अभ्यास, रोज वाचन, रोज मनन करणारं सर्व व्यक्तिमत्व आपल्या समोर चांगले विचार मांडले, आणि या विचारामध्ये आपल्या एक पुरोगामी महाराष्ट्राची सर्व आठवण आपल्याला झाली, आणि हा महाराष्ट्र एक साधू संतांचा थोर, आपल्या देशभक्तांचा थोर, राजांचा हा महाराष्ट्र आपला होऊन गेलेला आहे, म्हणून शिवाजी महाराजांबद्दल आपले ज्यांनी ते कर्तव्य करून ठेवलेलं आहे, केलेलं आहे, म्हणून त्यांचं योग्य मार्ग, योग्य विचाराची दिशा मांडण्याचा प्रयत्न आपल्या वक्त्यांनी इथं केला। महात्मा फुलेंनी शिक्षणाची एक चांगली जडणघडण सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून सहकार्याने चांगली उभी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही ही सर्व जगात आपली महत्त्वाची आहे असं चांगलं लिखाण ज्यांनी करून ठेवलेलं, ज्याच्या विचाराने हा आपला देश चालतोय, असे विचार इथं व्यक्त झाले। सर्व शिक्षक बंधू, सर्व शिक्षण क्षेत्रातले सर्व सहकारी आहेत, परंतु अध्यक्षीय मान मला दिला। आता सर्व शिक्षण क्षेत्रातले सर्व वक्ते बोलून गेले, परंतु शिक्षण सभापती जरी ताई आहे तरी एक शेतकरी आहे, काय बोलणार मी जास्त आता या वक्त्यांपुढे। म्हणून एक शेतकऱ्याचा पोरग आज एवढ्या वक्त्यांनी विचार मांडल्यासमोर काय बोलावं हा प्रश्नचिन्ह माझ्या समोर उभा राहिलेला आहे। तरी सुद्धा माझ्या ज्या विचारात जे आहे ते बोलण्याचा थोडासा मी प्रयत्न करणार आहे, कारण ज्यांनी हा कार्यक्रम इथं घेतला ते व्हीपी सरांबद्दल सर्वांनी मनापासून सरांचं कौतुक केलं, आणि सरांचं कौतुक करताना विचार आला की शेतकरी जसा जमीन तयार करतो, भुसभुशीत करतो,
आणि पेरणीच्या दिवसात तो पेरतो आणि जसं बी टाकलं तसं ते चांगलं उगवतं। म्हणून सर तुम्ही जे आयुष्य जे घालवलं ते आयुष्यभर ह्या चांगल्या जमिनी तुम्ही तयार केलेल्या आहेत आणि चांगले बी ह्या जमिनीच्या मातीत तुम्ही रुजवले आणि म्हणून आज जी आपल्याला सौंदर्यता दिसते आहे या तुमच्या विचाराने ही सर्व सौंदर्यता आलेली आहे असं मला व्हीपी सरांबद्दल वाटतं। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।